साहेब नमस्कार। नमस्कार साहेब, आज आपण जमलेलो आहोत लिंब गावा नजीक गोवे गावात आणि योगेश जाधव साहेब आणि फॅमिली आपल्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहेत मलकीत हार्वेस्टर कंपनीचे सर्वे सर्वा मार्केटिंग हेड आणि त्यांचे प्रभारी अधिकारी गुरुप्रीत सिंग साहेब। तर आज आपण जमलेलो आहोत जाधव साहेबांच्या घरी एक विशिष्ट गोष्टीवर चर्चा करण्यासाठी की गोवे या गावामधून महाराष्ट्राच्या बासुंदीने जन्म घेतला, चितळे कंपनीच्या ज्या बासुंदीला सर्व महाराष्ट्र चवीने खातो आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा चवीने ओळखली जाते, तर त्या गोवे गावामध्ये आज आपण आहोत। या गोवे गावाची गोडवी अजून काहीतरी वेगळी आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। जाधव साहेब, आपल्याकडे मलकीत कंपनीचं हार्वेस्टर आहे। हो, मलकीत कंपनीचं हार्वेस्टर आहे। बरोबर, तर थोडंसं तुमच्या शब्दामध्ये आपल्या सगळ्या लाखो शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या शब्दात आम्हाला सांगा की तुमचा काय अनुभव होता। मलकीत कंपनीचं हार्वेस्टर हे पूर्ण भारतीय बनावटीचं हार्वेस्टर आहे। कमी मेंटेनन्स आणि चांगला परफॉर्मन्स आहे। शेतकऱ्याला डिझेलची बचत कमी आहे, दिवसभराचा कामाचा आउटपुट चांगला आहे मशीनचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्पेअर वगैरे स्वस्त आणि कमी प्रमाणात लागतात। स्पेअर जास्त मेंटेनन्स नाही आहे मशीनला। धान्याची जी क्वालिटी आहे ती एकदम सुपिरियर आहे। बरोबर, तसंच धान्य पूर्ण जेवढं हे केलेलं आहे मशीननं ते पूर्ण धान्य सगळं अजिबात वेस्टेज कुठं जात नाही। पूर्ण सगळं धान्य आपल्याला म्हणजे कुडीतलं असलेलं 100%च्या 100% धान्य पूर्ण आपल्याला मशीनमध्ये एक नाही उपलब्ध होते। बरोबर, पंजाबला स्वतः जाऊन मशीन पसंत करून तुम्ही हे मशीन घरी आणले, यासाठी तुम्हालाही जसं आज आम्ही तुम्हाला विचारायला आलो तसंच तुम्ही पण कुठेतरी चर्चा केली असणार की मलकीतचं मशीन कसं आहे बाबांनो, तुम्हाला कोणीतरी या गोष्टीबद्दल मार्गदर्शन पण केलं असेल, किंवा मलकीत कंपनी ही 40 वर्ष जुनी कंपनी आहे म्हणजेच तिचे आपल्या आसपास ग्राहक जरूर असतील। तर जसं मी दादांकडून ऐकलं की आपल्या जवळपास अजून एक मलकीतचं मशीन आहे आणि ते सुद्धा ग्राहक एकदम सुखी समाधानी आहेत, तर याबद्दल तुमचं काय अनुभव आहे, तुम्हाला काय माहिती मिळाली ती मलकीत बद्दल? मुळात मलकीतचे आम्ही युट्यूबला सुद्धा व्हिडिओ सर्च केले होते। बर, तर त्यांचे स्पेअर म्हणा किंवा जी मशीनची बनावट आहे त्याचा आम्ही स्वतः सुद्धा अगोदर अभ्यास केला होता। बर, तर आम्हाला मुळातच मलकीतचं जे असणारे असेंब्लीची सिस्टीम आहे ती आवडली होती। बरोबर, त्यात जे शेतकऱ्यांच्याकडे मशीन आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की मशीनचा परफॉर्मन्स अतिशय चांगला आहे, मशीन घ्यायला काहीच हरकत नाही। मग आता मलकीतच्या बरोबर समजा प्रीत असेल किंवा करतार असेल तर ह्या सुद्धा नामांकित कंपन्या, ह्या मलकीत कंपनीचा परफॉर्मन्स अतिशय चांगला आहे आणि मेंटेनन्सला अतिशय सुटसुटीत असं मशीन आहे। जाधव साहेब, जसं आम्ही ऐकलं की मशीन घेतल्यानंतर त्याचं काम काढण्यात पण तुम्ही तेवढेच तत्पर होतात आणि एक्सपर्टाईज वे मध्ये तुम्ही तुमच्या मशीनचा वापरही चांगला केला। जसं आम्ही ऐकून आहोत की मशीन आणल्यानंतर त्या मशीनची जी मुद्दल भांडवल तुम्ही गुंतवलं होतं ते रिकव्हर करण्यासाठी तुम्हाला किती दिवसांचा कालावधी लागला? आता सर बघा, आपला बागायती भाग पडतो, हळद हे मेन हे, आता त्यात थोडस यंदा हे किसनवीर म्हणा किंवा इथल्या खंडाळाची किंवा हे प्रतापगड सकाळी सकाळ दोन तीन फॅक्टरी बंद असल्यामुळं ऊसाचं क्षेत्र लवकर हे झालं नाही, त्यामुळे गव्हाची पेरणी थोडी कमी झाली, तरी सुद्धा सीझन कमी सापडून सुद्धा 200 एकर क्षेत्र आम्ही ते 20 दिवसात 200 एकर क्षेत्र 20 दिवसामध्ये म्हणजे एक प्रकारे मशीन आपलं 20 ते 25 दिवसात फ्री झालं असं म्हणायला पण हरकत नाही, एवढं तुम्ही मशीन कडून तुम्ही चांगल्या प्रकारे काम करून घेऊ शकले। तर आज 7 वर्षापासून दिमाखात ही लक्ष्मी तुमच्या घरी आहे, तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। अॅग्रीस्मार्ट आणि हायटेक अॅग्रो कंपनीतर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि मलकीत कंपनीच्या साहेबांचे विशेष धन्यवाद। थँक्यू। क्लास मशीन असेल किंवा करतार असेल किंवा सगळ्या कंपन्यांचे मशीन कमी अधिक प्रमाणात सगळे मशीन चांगले आहेत, सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत, त्याच्या तुमच्याकडे आधी क्लासचं जे मशीन होतं तर आम्ही असं ऐकलं की त्या क्लासच्या मशीनमध्ये तुम्हाला मशीनबद्दल खूप जास्त काही तक्रार नव्हती पण त्या मशीनचा परफॉर्मन्स तुम्हाला दिवसाला
पाहिजे तेवढा मिळत नसल्यामुळे आणि ज्या रिपेरिंग मेंटेनन्ससाठी मलकीतमध्ये तुम्हाला अतिशय कमी खर्च येतो पण क्लासमध्ये तुम्हाला त्याचा खर्च हा मेंटेनन्सचा अफाट होता आणि त्याबद्दल तुम्हाला स्पेअर पार्टच्या उपलब्धताबद्दल काय सांगायचं आहे क्लास कंपनीच्या स्पेअर पार्ट सर्व्हिसच्या उपलब्धताबद्दल? क्लास कंपनीचे स्पेअर डिस्ट्रीब्युटरकडे जर अवेलेबल असले तर लगेच भेटले जायचे एक दिवसात, पण जर डिस्ट्रीब्युटरकडे अवेलेबल नसले तर त्यासाठी वेटिंगला थांबावं लागतं. त्याचा पार्ट नंबर, पेज नंबर, मशीन नंबर हे सगळं मॅच करून मग तो पार्ट आपल्या हातात यायचा. बरोबर. त्याचे पैसे अगोदर भरायला लागायचे आणि डिस्ट्रीब्युटरशिप इथे जवळ नसल्यामुळं तो आणखीन ट्रॅव्हलिंग जायचा सगळेच प्रॉब्लेम आहे. बरोबर. दुसरं डिझेलची खपत सुद्धा जास्त होती. ज्या जेवढ्या गतीनं मशीन चालायला पाहिजे तेवढ्या गतीनं चालत नव्हतं. आता हे जे मल्टीचं मशीन आहे 20 मिनिटात 1 एकर क्षेत्र गहू असू द्या, सोयाबीन असू द्या, तूर असू द्या, 20 मिनिटात 1 एकर. बर. आणि मशीन दबत नाही, काही लोडवर येत नाही, चोक होत नाही, मशीन चांगला परफॉर्मन्स. तरी आपलं मशीन 7 वर्ष जुनं मशीन आहे आणि त्यामध्ये इंजिन कोणतं लागलेलं आहे? त्याच्यात दोन प्रकारचे इंजिन दिलेले, एक किर्लोस्कर दिलेले आणि एक अशोक लेलँड. बरं. दोन्ही इंजिन सेम आहेत. अच्छा. हॉर्स पॉवर सेम आहे. बरं. डिझेलची खपत सेम आहे. कस्टमरच्या चॉईसनं जे दोन्हीतलं कुठलं पसंत पडेल. आता किर्लोस्कर आमच्या इथलं लोकल आहे सातारा. बरोबर. त्यामुळे आम्ही किर्लोस्करला पसंती दिली. बरोबर. आणि हायड्रा म्हणा किंवा जेसीबीला सुद्धा किर्लोस्करचं इंजिन आहे, चांगला परफॉर्मन्स आहे इंजिनचा, म्हणून आम्ही किर्लोस्करला पसंती दिली. बरोबर. जसं आमच्या माहितीप्रमाणे काही नाही काय. बरं. म्हणजे आपल्या मशीनची क्वालिटी तर आहे, परफॉर्मन्स आहे, साईज पण व्यवस्थित आहे की आपल्या लहान लहान रस्त्यांवरून ते चालू शकतं आणि मशीनच्या क्वालिटीनुसार त्याचा जो RPM आहे त्या RPM मुळे आपल्याला दिवसभर रात्री 11-11 वाजेपर्यंत आपण त्या मशीनचं काम घेऊ शकतो. आणि जसं आज आपण सोबत बसलेलो आहोत दादा, स्वतः तुम्ही मशीन तुम्ही सुद्धा चालवतात, तर तुमच्या बोलण्यातून एक जाणवलं होतं की आपलं मशीन सकाळी लवकर सुरू करू शकतो आणि रात्री उशिरापर्यंत ते मशीन चालू शकतं, याचं महत्वाचं काय कारण असेल आपल्या? पूर्ण 12 तासात मशीन आपण चालवू शकतो. बरं. एक तर इंजिनची कॅपॅसिटी चांगली दिली. बरं. आणि थ्रेशिंगची जी सिस्टीम आहे ती 1 नंबर सिस्टीम आहे थ्रेशिंगची. बरं बरं. त्याच्यामुळं धान्य एक तर स्वच्छ आणि उशीरपर्यंत थंडीच्या दिवसात उशीरपर्यंत म्हणलं तरी मशीन आपण चालवू शकतो. सर, आपल्याकडे जाधव साहेब आपल्याकडे आधी कोणत्या कोणत्या मशीनरीज होत्या आणि त्याच्या तुलनेने मलकीतचा काय रिझल्ट आहे? सुरुवातीला आमच्याकडे अशीच एक देशी मॉडेलची मशीन होती, पण 14.5 फूट कटर हे आपल्याकडे एवढे रस्ते नाहीत मोठे की एवढी मोठी मशीन सहज जाईल, त्यामुळे ते कटर लोडिंग अनलोडिंगचा खूप प्रॉब्लेम यायचा. हो. तर त्याच्यानंतर आम्ही क्लासचं मशीन घेतलं, 10 फूट कटरमध्ये होतं, पण दिवसभरात आउटपुट कमी, मेंटेनन्स जास्त आणि स्पेअर डिस्ट्रीब्युटरशिपला अवेलेबल नसायचे, त्यामुळं मग आम्ही ते सगळ्या गोष्टीचा विचार करून हे आपलं भारतीय बनावटीचं मल्टीपल कंबाईन घ्यायचं नक्की केलं. आणि त्याचे जे स्पेअर आहेत, जे पत्रे आहेत, जे आतले जे सगळे फंक्शन आहेत हे आपल्याला सहज समजण्यासारखे आणि सुटसुटीत आहेत. बर. त्यामुळं नवीन माणसाला सुद्धा हे मशीन चालवणं किंवा त्याचा मेंटेनन्स करणं अतिशय सोपं आहे आणि स्पेअर पार्ट हे ते सगळे स्वस्त असल्यामुळं आणि अवेलेबल असल्यामुळं आपल्याला ते मशीन अतिशय फायदेशीर आहे. बरं.